मंडळी नुकतंच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की यंदाची म्हणजेच तीनशे त्र्याण्णवी शिवजयंती आग्र्याच्या किल्ल्यात साजरी होणार आहे त्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासन स्वतः सह आयोजकाची भूमिका पार पाडणार आहे त्यांच्या घोषणेनंतर शिवभक्तांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर उत्साह पाहायला मिळतोय बऱ्याच जणांनी या घटनेचं कनेक्शन थेट शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीशी जोडलंय त्यांच्या मते तत्कालीन काळात औरंगजेबाकडून शिवाजी महाराजांना जी अपमानास्पद वागणूक मिळाली होती त्याचा हा वचपाय त्यामुळं आता महाराजांच्या भेटीची चर्चा माध्यमांवर रंगताना दिसते त्यानिमित्ताने आम्ही आजच्या या व्हिडिओत तुम्हाला महाराजांच्या आग्रा भेटीचा संपूर्ण थरार सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा कारण माहिती जबर इंटरेस्टिंग आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारी तर गोष्ट सुरू होते पुरंदरच्या तहापासून शिवाजी महाराजांना आपलं स्वराज्य वाचवण्यासाठी मिर्जा राजे जयसिंग यांच्यासोबत पुरंदरमध्ये एक तह करावा लागणार होता ज्यामध्ये त्यांना स्वराज्यातले बरेचसे किल्ले मुघलांना द्यावे लागणार होते हे आपण जाणतोच पण त्याच तहा दरम्यान आणखीन एक गोष्ट घडली होती आणि ती म्हणजे शिवाजी महाराजांनी आग्र्याला येऊन बादशाहची भेट घ्यायची खरं तर मिर्झा राजे किल्ल्यांपेक्षा जास्त तो तोच मनसुबा घेऊन दक्षिणेत आले होते त्यांना कोणत्याही परिस्थितीत शिवाजीराजांना औरंगजेबापुढे येऊन उभं करायचं होतं तहा ठरल्यानुसार महाराजांनी आपल्याला आग्र्याला यायला तसंच मुघलांची मनसबदारी घ्यायला कसलंही वावगं नाही असं जयसिंगरावांना सांगितलं होतं पण तरीही महाराजांचा आणि त्यांच्या मावळ्यांचा औरंगजेबावर भरोसा नव्हता कारण औरंगजेब आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो हे महाराजांना अगोदरपासूनच माहीत होतं जदुनाथ सरकार आपल्या शिवाजी अँड हिस टाइम या पुस्तकात लिहितात की मिर्झा राजाने शिवाजीराजांना असं सांगितलं होतं की जर तुम्ही बादशाची भेट घेतली तर ते तुम्हाला दख्खनचा प्रतिनिधी बनवतील आणि विजापूर गोवळकोंड्याचा प्रदेश तुमच्या आधिपत्याखाली आणण्यास मदत करतील पण खरं तर औरंगजेबाने असं कोणतंही वचन दिलं नव्हतं पण दरम्यानच्या काळात औरंगजेबाने महाराजांना एक पत्र पाठवलं होतं त्या पत्राचा आशय असा होता की शिवाजीराजांनी मनात कोणतीही शंका न ठेवता आग्र्याला निघून यावं त्यांचा व्यवस्थित सन्मान केला जाईल आणि भेटीनंतर सुरक्षितपणे त्यांना मागरही पाठवलं जाईल पुढं मग त्या संबंधी आपल्या दरबारातील सरदारांशी बोलणी करून महाराज पाच मार्च सोळाशे सहासष्ट रोजी आग्र्याला जायला निघाले जाताना त्यांनी स्वराज्याची सगळी जबाबदारी राजमाता जिजाऊ साहेबांकडे सोपवली मजल दरमजलचा प्रवास करत महाराज नऊ मे सोळाशे सहासष्ट रोजी आग्र्याच्या बाहेरच्या परिसरात पोहोचले पुढं तीन दिवसांनी म्हणजेच बारा मेला महाराज आग्र्याच्या किल्ल्यात औरंगजेबाला भेटणार होते उत्तर प्रदेशातील आग्रा इथं नदीच्या उजव्या बाजूला जो एक भव्य किल्ला आहे त्यालाच आग्र्याचा किल्ला म्हणून ओळखलं जातं तो ताजमहाल पासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे आग्र्याच्या किल्ल्यावरून ताजमहाल सहजरित्या दिसतो अकबरानं पंधराशे मध्ये तो किल्ला बांधून घेतला होता किल्ल्यात मोती मशीद दिवाणे खास दिवाणे आम अशी काही खास वास्तू आहे असं म्हणतात की त्यावेळी जयसिंगांनी शिवाजी राजांच्या सगळ्या पाहुणचाराची जबाबदारी त्यांचा लेख रामसिंगवर सोपवली होती त्यानुसार रामसिंग महाराजांना नेण्यासाठी आला महाराजांसोबत नऊ वर्षाचे युवराज शंभूराजे आणि इतर दहा सेवक होते रामसिंगाने सर्वांची खातिरदारी केली पुढं बादशाहच्या दरबाराचा दिवस उजाडला दिवाणी आममध्ये औरंगजेबाचा दरबार भरत असायचा त्यानंतर दरबारातल्या कुणीतरी शिवाजीराजे अशी मोठ्यानं आरोळी दिली त्यानंतर लगबगिने रामसिंग शिवाजी महाराज शंभूराजे आणि त्यांच्या इतर सेवकांना घेऊन दरबारात हजर राहिला महाराजांनी बादशहा समोर जाताच त्याला दरबाराची रीत म्हणून कुर्णीसात केला त्याचबरोबर स्वराज्यातून आणलेल्या दोन हजार सुवर्णमुद्रा आणि सहा हजार निसाराची रक्कम महाराजांनी औरंगजेबाला दिली औरंगजेबाने त्या सगळ्या भेटवस्तू स्वीकारल्या आणि आपल्या सेवकाच्या कानात काहीतरी सांगितलं त्यानंतर तो सेवक शिवाजी महाराजांजवळ आला आणि त्यानं महाराजांना तिसऱ्या दर्जाची मनसबदारांची जी रांग होती त्यामध्ये नेऊन उभं केलं त्यानंतर महाराजांच्या चेहऱ्यावरील भाव अचानक बदलले त्यांनी रागाच्या भरात रामसिंगाला बोलावून घेतलं आणि त्याच्याकडे विचारणा केली आम्हाला कोणत्या लोकांसोबत उभं केलं आहे महाराजांच्या प्रश्नावर रामसिंग उत्तरला तुम्हाला पाच हजारी मनसबदारांसोबत उभं केलं आहे त्याच्या उत्तरावर राजे आणखीनच जास्त भडकले त्यांचे डोळे आग ओकू लागले पुढं ते आपल्या भारदस्त आवाजात रामसिंगांवर गरजले स्वराज्यात माझ्या नऊ वर्षाच्या मुलाला आणि माझा सहकारी नेतोजीला सुद्धा पाच हजारी मनसबदारी आहे आम्ही एवढ्या लांबून बादशाच्या भेटीस आलो ते यासाठी का ना कोणती भेटवस्तू ना कोणती अदब तुमची वागणूक महाराजांनी तडका तिसरा प्रश्न विचारला हे आमच्यासमोर कोण उभ आहे त्यावर रामसिंग म्हणाला ते रायसिंग राजे आहेत रामसिंगाच्या उत्तरानं महाराजांचा सूर आणखीनच वाढला मिर्झा राजे जयसिंग यांच्या सेवा तुम्ही आम्हाला उभं केलाय हाच तुमच्या बादशाच्या दरबाराचा मान मरातब आहे का मोहम्मद काजीम यांच्या आलमगीर पुस्तकात केलेल्या उल्लेखानुसार रागावलेल्या महाराजांचा आवाज बादशाहच्या कानावर गेला आणि त्यानं तिकडून विचारणा केली तिकडे काय गोंधळ सुरू आहे तेव्हा रामसिंगने अतिशय कावेबाजपणे उत्तर दिलं तो म्हणाला की कुछ नाही आलमगीर जंगल का शेर आया आहे या की गर्मी उसे कुछ खास जमीनही तो बिमार पड गे आहे पुढं तो बादशाची मर्जी राखण्यासाठी असं म्हणाला की शायद शिवाजीराजे को शाही दरबार के नियम कायदे काढून पता नाही आहे त्याचं बोलणं संपत ना संपतंय तोच औरंगजेबाने महाराजांना दुसऱ्या ठिकाणी नेण्यास सांगितलं महाराजांना तोवर आली होती की आपल्याला नजर कैदेत ठेवलं जाणार आहे पण तरीही त्यांनी तात्काळ काही हालचाल करणं टाळलं डेनिस किंकेड त्याच्या दी ग्रेट रिबे या पुस्तकात लिहितो की पुढं औरंगजेबाने शिवाजीराजांना युवराज शंभूराजांसह जयपूरच्या सराईत ठेवा असं सांगितलं तिथं महाराजांभोवती चोवीस तास मुस्लिम सैनिकांचा पहारा ठेवण्यात आला होता तिथं महाराजांना बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली होती मात्र औरंगजेबाच्या मनात महाराजांना मारण्याविषयी तोपर्यंत काहीच शिजत नव्हतं तो नजरकैदेच्या दरम्यान तो, नजर तो महाराजांना नियमित पत्र लिहायचा महाराजांची तब्येत सुधारावी म्हणून फळांच्या करंड्या पाठवायचा खरं तर तो वाट बघत होता की रागाच्या भरात महाराज काहीतरी वेडवाकडं पाऊल उचलतील आणि त्यानंतर त्याला शिवाजीराजांना मारता येईल पण महाराजांनी आपल्या बुद्धिचातुर्यानं औरंगजेबाचा मनसुबा ओळखला मग महाराजांनी परिस्थिती कलाने घ्यायचं ठरवलं त्यांनी आपला राग कंट्रोल करून पहारेकरांशी हसत बोलायला सुरुवात केली तसंच आता आपल्याला आग्र्याची हवा देखील मानवायला लागली ला, असं त्यांनी सैनिकांना सांगितलं पुढं हळूहळू महाराजांच्या डोक्यात तिथून निसटण्याचा एक मास्टर प्लॅन तयार झाला पहारेकरांचा विश्वास जिंकल्यानंतर त्यांनी अतिशय विडंब्रपणे औरंगजेबाला एक पत्र लिहिलं त्यात त्यांनी असं लिहिलं की मला कुटुंबाची फार आठवण येते इथं माझ्यासोबत माझी आई आणि माझी पत्नी येऊन राहू शकते का घरातल्या बायकांना कैदेत टाकून कुठलाच माणूस पळून जाण्याचा विचार करणार नाही असा विचार करून औरंगजेबाने महाराजांना परवानगी दिली पण पुढच्या काळात महाराजांच्या घरातली एकसुद्धा स्त्री आग्र्यात राहायला आली नाही कालांतरानं पावसाळ्यात घरातल्या स्त्रिया एवढा लांबचा प्रवास करू शकत नाहीत असं कारण बादशाला देण्यात आलं खरं तर महाराजांनी तो औरंगजेबाचा आणि तमाम मुघली फौजेचा विश्वास जिंकण्यासाठी टाकलेला डाव होता आणि झालंही तसंच औरंगजेबाचा शिवाजी महाराजांवर विश्वास बसायला लागला होता एक दिवस राजांनी आपल्या घोडेस्वारांना स्वराज्यात परत पाठवण्याची परवानगी बादशाकडे मागितली बादशाला ते हवच होतं सुंटी वाचून खोकला जाईल असा विचार करून त्यांनी हसत हसत परवानगी दिली त्यानंतर मग महाराजांनी आपला खरा डाव खेळायला सुरुवात केली महाराजांनी त्यांच्या सेवकांकरवी संबंध आग्र्यामध्ये आपण भयंकर आजारी असल्याची अफवा पसरवली त्या अफवेचा इच्छित परिणाम झाला महाराजांचा पहारा जरा सैल झाला महाराज ही आजारी असल्याचं नाटक करताना कन्हायला लागले विचित्र गंभीर आवाज काढू लागले त्यांनी स्वतःला बरं वाटावं या हेतुपायी ब्राह्मण आणि साधूंना फळं मिठाई वाटण्याची परवानगी औरंगजेबाकडून मिळवली झालं ठरल्यानुसार फळांचे मिठाईचे पेटारे येऊ लागले पेटारे येताना जाताना सैनिकांकडून तपासले जाऊ लागले पुढं बरेच दिवस लोटले सैनिकांनी पेटारे तपासायचे बंद केले जदुनाथ सरकार त्यांच्या शिवाजी अँड हिस टाईम या पुस्तकात लिहितात की सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट रोजी महाराजांनी आपण फार आजारी असल्याचं बादशहाला कळवलं त्यामुळं आपल्या आरामात कसलाही अडथळा येऊ नये यासाठी आत कोणालाही पाठवू नये अशी त्यांकडे विनंती केली मात्र दुसरीकडे त्यांनी हिरोजी फर्जनला आपले कपडे आणि दागिने देऊन अंतरुणावर पडून राहायला सांगितलं आपल्या हातातील कडंही हिरोजीच्या हातात घातलं हिरोजी कडं घातलेला हात बाहेर काढत पूर्ण अंग झाकेल असं पांघरून घेऊन झोपला त्याच्या पायाशी एक सेवक त्याचे पाय चेपत बसला तोवर महाराज आणि शंभूराजे पेटाऱ्यात बसले त्या दिवशी नेहमीप्रमाणे सैनिकांनी पेटारे तपासण्याची तसदी घेतली नाही पुढे ते पेटारे घेऊन मजूर आग्र्यापासून सहा मैल लांब लोकवस्ती नसलेल्या ठिकाणी आले महाराज व शंभूराजे पेटाऱ्यातून बाहेर आले आणि तिथून ते थेट निराजीराव जी जिथे थांबले होते त्या ठिकाणी गेले पण महाराजांच्या सुटकेबद्दल सेतू माधवरावांची पुस्तकं दुसरी थेरी मानतात सेतू माधवरावांच्या लिखाणानुसार महाराज पेटाऱ्यातून बसून आले हे गृहित धरून चालणार नाही एक वेळ त्यांनी नऊ वर्षाच्या शंभूराजांना पेटाऱ्यात बसवलं असेल पण स्वतः मजुराच्या वेशात तिथून ते, ते बाहेर पडले असतील त्यानंतर पुढचा दीड दिवस अंतरुणावर निश्चित पडून राहिलेला हिरोजी त्यांच्या सहकाऱ्यांसह कैदेच्या ठिकाणाहून बाहेर पडला जाताना त्याने महाराज आत आराम करतायत त्यामुळे त्यांना कुणी उठवायला जाऊ नका असं सैनिकांना सांगितलं पुढं बराच काळ आतून काहीच आवाज येत नाही म्हटल्यावर औरंगजेबाच्या सैनिकांनी आत डोकावून पाहिलं तर आत महाराज नव्हते सैनिकांनी तडक जाऊन ती गोष्ट फलाद खानाला सांगितली गाबरलेल्या फलाद खानानं ती गोष्ट जे जेव्हा औरंगजेबाच्या कानावर घातली तेव्हा औरंगजेबाच्या शिट्ट्या गुल झाल्या त्यानं डोक्यालाच हात लावला बघता बघता ती खबर संपूर्ण आग्रा शहरात पसरली आणि शिवाजी महाराज जादूगर आहेत ते काळी जादू करतात असा तिथल्या लोकांचा समज झाला पण दरम्यान महाराज मात्र साधूंच्या वेषात मथुरा अलाहाबाद बनारस गोवळकोंडा मार्गे प्रवास करत थेट राजगडला येऊन पोहोचले मात्र वाटेत त्यांना वेषांतर करण्यासाठी आपली दाढी मिशी आणि लांब केसांचा त्याग करावा लागला तर एकूण अशी सगळी छत्रपतींच्या आगरा भेटीची गोष्ट होती ज्या आग्र्याच्या किल्ल्यात कधी काळी महाराजांचा इतका अपमान झाला आता त्याच किल्ल्यात महाराजांच्या नावाचा जयघोष होणार त्यांची शिवजयंती साजरी होणार असल्यानं सर्व शिवभक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे महाराष्ट्र सरकार आणि काही सामाजिक संस्थांच्या प्रयत्नानंतर न्यायालयानं तिथं शिवजयंती साजरी करण्यास परमिशन दिलेले आहे पर पण नुकतंच पुरातत्व विभागानं केंद्र सरकारला अशी माहिती दिली की अकरा फेब्रुवारीला आम्ही तिथं सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता किल्ल्याच्या दिवाडे आममध्ये महाराजांची जयंती साजरी होणार आहे पण या सभागृहाच्या भिंतींना तडे गेलेत त्यामुळे तिथं आम्ही पर्यटक किंवा लोकांना जाण्यास बंदी घातली त्यामुळं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एकोणीस फेब्रुवारीची शिवजयंती तिथं साजरी होते का नाही यावर आता प्रश्नचिन्ह उभं राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्र सरकार आग्र्यामध्ये शिवजयंती साजरी करण्याच्या मागणीवर मात्र ठाम आहे पण तुम्हाला महाराजांची जयंती आग्र्याच्या किल्ल्यात साजरी होते त्याबद्दल नेमकं काय वाटतंय ते, ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अजून अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद